खासदार महोत्सव के आठवें दिन पीयूष मिश्रा इनके गीतों ने नागपुर वासियों में जोश भर दिया। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से हुई, जिसके बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और गीतकार संगीतकार अभिनेता पीयूष मिश्रा इनका शाल और श्रीफल देकर सत्कार किया गया। गीतकार संगीतकार और अभिनेता पीयूष मिश्रा ने जब आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड इस गीत पर अपनी प्रस्तुति दी तो उपस्थित जन समुदाय में जोश की लहर दौड़ पड़ी। उन्होंने बल्ली राम मन के जरिए कभी समाज के हालात की आलोचना की तो कभी हास्य से हंसाया। अपनी अनूठी शैली की कविता प्रस्तुत कर प्रशंसकों को मंत्रमुग्ध कर दिया। गायक और लेखक पीयूष मिश्रा का गुलाल फिल्म का आरंभ है प्रचंड गीत बहुत प्रसिद्ध है। जब से पीयूष मंच पर आए तब से ही दर्शकों द्वारा बार बार यह गाना गाने की डिमांड आ रही थी। पीयूष ने दर्शकों को इस गाने के लिए करीब एक घंटा इंतजार कराया, लेकिन जब उन्होंने इस गाने पर प्रस्तुति दी तो सारे दर्शक खड़े होकर झूमने लगे। गाना खत्म होते ही दर्शकों ने वंस मोर की आवाजें लगाने शुरू कर दी। खासदार महोत्सव में इसी शैली ने सभी दर्शकों को अपना दीवाना बना दिया। कार्यक्रम सत्र में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसद कृपाल तुमाने, विधायक प्रवीण दटके, परिणय फुके, नागू गाणार, हंसराज अहिर, भाजपा नेता जयप्रकाश गुप्ता, विकास महात्मे, आशीष जायसवाल मुख्य रूप से उपस्थित थे। नमस्कार, मैं खुशबू परियानी और आप देख रहे हैं महाराष्ट्र 24 के साथ खासदार सांस्कृतिक महोत्सव। इस समय हम मौजूद है खासदार सांस्कृतिक महोत्सव और आज यहाँ का सातवां दिन है। हर साल की तरह इस साल भी हर दिन नए नए कंटेस्टेंट आते हैं जो लाइव इन कॉन्सर्ट और गीत नाटक इन सब में प्रस्तुत करते हैं अपना परफॉर्मेंस। बहुत ही जाने माने एक्ट्रेस और बेस्ट सिंगर वो आज यहाँ पे आ चुके हैं, जो है पीयूष मिश्रा। आप देख सकते हैं पीयूष मिश्रा यहाँ ऑलरेडी आ चुके हैं, जिनका स्वागत हो चुका है और वो अपना पहला गाना गाने जा रहे हैं। प्राइम मिनिस्टर जब ममता कुलकर्णी पै 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 लाओ कहीं से यार गाने पुराने के जमाने, गाने पुराने के जमाने भूली नजमें। अरे अंधा तुम है ये जीवन साला पागल लगाती है। सर 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 या राज्याचे लाडके उचे सोले जी देवा स्त्रोत माननीय नितीनजींना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। मी आनंदी ग्रुपच्या अरुणा भिडे यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं, यांनी रामायणातली सुंदर अशी नाटिका आपल्या समोर सादर केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार संसदगण, हा ज्यांचा कार्यक्रम आहे ते पीयूष मिश्रा, महाराष्ट्राचे संपादक श्रीपाद अत्राजी, विशेषतः सर्व अतिथिगण आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार या तिघांच्या बरोबर मनोरंजन असा हा योग आहे। मला अतिशय आनंद आहे की यावर्षी श्री राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, गजानन महाराजांच्या पोथीचं पठण, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक उपक्रम हे या ठिकाणी झाले आणि त्यालाही हजारोच्या संख्येने सकाळी नागरिकांनी प्रतिसाद दिला। सामूहिक खिचडीचा कार्यक्रम झाला, त्यालाही पण उत्तम प्रतिसाद मिळाला। आपल्या समाजामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाचा जसा अंगीकार केला पाहिजे, तसा समाजामध्ये केवळ आर्थिक प्रगतीची होऊन चालणार नाही तर समाजामध्ये सांस्कृतिक प्रगती पण झाली पाहिजे
या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन होतं। खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये गडकरी साहेब मी बरंच ऐकलं, 7-8 वर्षापासून हा कार्यक्रमाचं आयोजन होतं आहे आणि या नागपूरमध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्व कलावंत इकडे येतात आणि त्याचबरोबर मगाशी बाईंनी सांगत होत्या की विदर्भातले नागपूरमधले स्थानिक कलाकार हजारोंच्या संख्येने, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, सगळं आहे, सुप्त कलागुणांना वाव देण्याचं फक्त आपल्याला एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून द्यावं लागतं। म्हणजे प्रोफेशनल जी काही कलावंत मंडळी आहे, आता मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर खूप मोठे कार्यक्रम होतात, परंतु नागपूरमध्ये देखील त्याच तोडीचे किंबहुना त्याहीपेक्षा उच्च दर्जाचे कलावंत आपण या ठिकाणी आणता, त्याबद्दल गडकरी साहेबांना मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर स्थानिक कलावंतांना देखील एक आपला परफॉर्म करण्याची संधी, एक प्लॅटफॉर्म या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपण करून देता, त्यामुळे मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो। आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला ते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या कार्यक्रमाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी अतिशय उत्सुक आहोत असे पियुष मिश्राजी, खासदार कृपाल तुमानेजी, आमदार जयस्वालजी, माजी आमदार प्रणय फुकेजी, आमदार प्रवीण दटकेजी, श्रीपाद अपराजितजी, मंचावरील सर्व मान्यवर, समितीचे आयोजन समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, तर सांस्कृतिक महोत्सव आणि दुसरा खासदार क्रीडा महोत्सव आज खऱ्या अर्थानं आपल्या नागपूरच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग या महोत्सवाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेषतः या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं काही प्रिन्सिपल असेल तर देशातले उत्तमात उत्तम कलावंत या ठिकाणी येतात, त्यांचे परफॉर्मन्स तर आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याच स्टेजवर स्थानीय कलावंतांना देखील या ठिकाणी वाव मिळतो, त्यांचे कलागुण दाखवता येतात, त्यांना तो मंच उपलब्ध होतो, त्यामुळे मला असं वाटतं की स्थानीय कलावंतांकरता देखील हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा महोत्सव आहे। ये देश का संघर्ष का एंथम बन गया है और इसलिए हम सभी लोग बल्ली मारन सुनने के लिए बहुत उत्सुक है। मैं आपका बहुत दिल से स्वागत करता हूँ और नितिन जी का आभार व्यक्त करता हूँ कि नितिन जी के कारण इतने सारे बड़े बड़े कलावंतों को, कलाकारों को सुनने का, देखने का मौका हमको मिलता है, इसलिए उनका बहुत बहुत आभार व्यक्त करते हुए। तो ये था पीयूष मिश्रा का कॉन्सर्ट जो कि 7वें दिन खासदार सांस्कृतिक महोत्सव में हुआ था, लाइव एंड कॉन्सर्ट पीयूष मिश्रा का। ऐसे ही देखते रहिए महाराष्ट्र TV 24 के साथ खासदार सांस्कृतिक महोत्सव। कैमरामैन प्रवीण के साथ मैं खुशबू परियानी।